नमस्कार मंडळी, वैशाली पाटील रेसिपी मध्ये आपलं खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला आगरी पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। ते मी एक जुडी मेथीची घेतलेली आहे, तिला मी अशी साफ करून घेतलेली आहे। आता हिला स्वच्छ धुवून बारीक करायचे आहे। इकडे दोन कांदे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याला आता मी भाजून घेणार आणि बारीक करून घेणार। लसूण 4 ते 5 पाकळ्या, गोडे तेल, 2 टोमॅटो, अद्रक, 5 ते 6 मिरची, मूग डाळ, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ। मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेत आहे। आपली मेथीची भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे। आता तिला मी बारीक कापून घेत आहे। अशा प्रकारे मी भाजी बारीक करून घेत आहे। इथे आपली भाजी कापून झालेली आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची आणि अद्रक टाकून त्यांना बारीक करून घेते। आपलं मिरची लसणाचं वाटण बारीक करून झाले। आपला कांदा आणि टोमॅटो बारीक कापून झाले। ते मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेत आहे। आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत, त्यांचे अशा प्रकारे मी साल काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ही साले साफ करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सालांचा कचरा होणार नाही। आता हे शेंगदाणे मी कलबत्त्यामध्ये बारीक करून घेत आहे। कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी गोडेतील टाकत आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो टाकत आहे। कांदा आणि टोमॅटो नरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण, मिरची आणि आलं ह्याचं वाटण टाकत आहे। नंतर त्याच्यामध्ये मी हिंग आणि हळद टाकत आहे। मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी आपली मेथीची भाजी टाकत आहे। इथे आपली 10 मिनिटे झालेले आहेत। आता मी भाजीमध्ये आपण घेतलेली मूग डाळ टाकत आहे। मूग डाळीला मी मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपले शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत। मूग डाळ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे। नंतर मी चवीपुरतं मीठ टाकत आहे। पाच मिनिटांसाठी वाफेवर ठेवत आहे। आपली परत 5 मिनिटे झालेले आहे आणि आपली आगरी पद्धतीची मेथीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे।